नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं विगम या युट्यूब चॅनलवरती. आणि बऱ्याच दिवसांनी आता पुन्हा एकदा हा आपला एक डेली व्लॉग प्रकारातला हा व्हिडिओ असणार आहे. मागच्या वर्षी मागे गणपतीला गावी होतो आणि यावेळी संकुलात पहिल्यांदाच गणेशोत्सव साजरा होतो आणि त्यानिमित्तानं बदलापूरमध्येच आहे. आणि बदलापूरच्या आमच्या या संकुलाचा शाश्वतपार उत्सव मंडळाचा आज गणपती बाप्पा आणायला आपण चाललो आहोत. आणि 1.5 दिवसाचा हा बाप्पा असणार आहे. सगळी धावपळ आहे, कारण सगळी तयारी असेल आणि इतरही गोष्टी असेल. तर पाहूया आपण या व्हिडिओमध्ये की आम्ही आता बाप्पाना चाललो आणि नंतर बाप्पाची स्थापना आणि त्या सर्व गोष्टी आपल्याला या व्लॉगमध्ये बघता येतील. तर आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहावा. बाप्पाच्या आगमनाची जय्यत तयारी सुरू आहे आणि त्याच्यासाठी संकुलामध्ये या मार्गावरती सुंदर अशी रांगोळीचं नक्षीकाम केलं आहे. आणि याच मार्गाने आपला बाप्पा आपल्या संकुलात येणार आहे आणि ही रांगोळी काढतायत ताई. बदलापूरकर या बाप्पाच्या आगमनाची आतुरतेने वाट बघत असतात. तो आपला सर्वांचा लाडका बदलापूरचा राजा, तर त्याचं आगमन होत आहे आणि आपण आपल्या मंडळासाठी काही साहित्य आणायला चाललेलो, तर तेव्हा आपल्याला हा बाप्पा त्याची मिरवणूक आपल्याला पाहता आली. बदलापूर गावातल्या चोणकर यांच्या मूर्ती कारखान्यात आपण आलो. हे राजेश कला मंदिर हे नाव बदलापूर गावातलं सुप्रसिद्ध असं व्यवस्थित कशा आहे आणि तिथूनच आपल्या बाप्पाची आता मूर्ती आपण घेऊन जात आहोत. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, गणपती बाप्पा you
मोदकांचा प्रसाद केला, लाल फुलांचा हार सजवला, मखर नटून तयार झाले, वाजत गाजत बाप्पा आले, गुलाल फुले अक्षता उधळे, बाप्पाच्या स्वागतासाठी जगले सगळे। तर आमच्या शिल्पताई आहेत, त्या सकाळी या थंडीमध्ये येऊन रांगोळी काढतात, आणि काल जी आपण रांगोळी पाहिल्यात ती पूर्ण संकुलाच्या भोवती केलेली, ती देखील त्यांनीच काढली आहे। एखाद्या कलाकाराला आपल्या कलेची जाणीव आणि आवड असली की तो तितक्याच तत्परतेने आणि आवडीने आपली कला सादर करत असतो, आणि अशी जर एखादी छान संधी मिळत असेल आपली कला सादर करण्याची तर तो कधीच सोडत नाही। तर या बदलापूरच्या कडाक्याच्या थंडीमध्ये सकाळीच त्या रांगोळी काढण्यासाठी उठून आले, तर शाश्वत पर्व उत्सव मंडळाचे त्यांचे खरंच खूप आभार। सुख करता तुझ दुख हरता पावगा दिनांचा नाता बापा मोरे आरे बापा मोरे आरे करणी ठेवीत माता तुझ सुख करता तुझ दुख हरता पावगा दिनांचा नाता बापा मोरे आरे बापा मोरे आरे करणी ठेवीत माता हरता पावगा दिनांचा नाता बापा मोरे आरे बापा मोरे आरे Bye.
ترجمة
अजून लांब घेऊ काय तर असं जवळ केला असत बरं झालं असतं अरे ते पटिये घेते ऐका हा चालेल बस 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 होय घाली अशी ना पॅकिंग ना बिल्डिंग मधल्या महिलांचा हळदी कुंकू समारंभ सुद्धा आहे श्री सत्यनारायणाची महापूजा देखील आहे आणि प्रजासत्ताक दिन सुद्धा आहे तर उद्या या सगळ्या गोष्टी आता त्याची तयारी करायची त्यांनी सपोर्ट मिळा त्या हिशोबाने केला एवढा उंच गेला बघतो वापसाच्या घरात तुझे खांब एवढे येत चालले होत समजलं ना खांब आहे अरे नाही या छोटा कुठे आहे रे मग दुकानावर असेल सोड 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 आता सोड
विशाल फक्त ते आकाशच हे घेतात. नाही नाही आकाशला अजिबात नाही घेतलंय मी. अरे आम्ही जुने शूटर होतो. शूटर शूटर शूटिंग करणारे शूटर असतात. ऐकलं का शूटिंग करणारे शूटर असतात. आणि गन घेऊन करतात ते काय फायरिंग ते ठोकणारे. पाणी आले का प्रफुल्ल पाणी नाही आहे सुकलं सगळं पाणी. मध्यरात्रीचे आता 3 वाजलेत आणि 26 जानेवारी निमित्त आमच्या बिल्डिंगची पूजा आहे आणि त्याची तयारी चालली आहे. सगळेच धावपळ आहे. मागे गणपतीची देखील स्थापना केली आपण त्याची देखील आपण गणपती बाप्पाचं आगमन आणि आरती भजन या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या आणि भजनामुळे आवाजसुद्धा बसला आहे. तर ही सगळी तयारी चालली आहे. आता फार वेळ थांबत नाही आहे कारण उद्या पूजेला देखील आम्हालाच बसायचं आहे. तर माझ्या मागे पाहू शकता यावेळचा जो बांबूचा जो स्ट्रक्चर आहे तो उभा गेला आहे आणि ते सगळी मंडळी जी केळीची सोपं आहेत ती आपली जोडते. आपण मागच्या वर्षी पुण्याचा डिटेल व्हिडिओ केलेला की कोकणात कशाप्रकारे केळीच्या सोपांपासून पर्यावरणपूरक सजावट केली जाते आणि त्याच प्रकारची सजावट यंदा देखील आहे. ते तर आपण थोडक्यात जाणून घेऊया की यंदा कोणत्या प्रकारची सजावट आहे आणि काय त्यामागची संकल्पना ही सगळी मंडळी राबवतात. हे बांबूचं स्ट्रक्चर पूर्ण उभं केलं आहे. हा चौरंग केळीचे थांब वगैरे उद्याच बांधतील हे सगळे. तर आकारानं तुम्ही ओळखू शकता की साधारणतः हा कसला आकार आहे. चैतन्यलाच विचारा की काय चैतन्य काय यावेळी आपण काय बनवतोय. आपण सरप्राईज ठेवूया की रिव्हील करूया. नाही रिव्हील करूया कारण जसं आपण व्हिडिओ पोस्ट होईपर्यंत आपला तेवढा वेळ जातो. यावर्षी आपण नागाचा फणा बनवतोय. उद्या आपल्याला सकाळी 9 पर्यंत सगळं तयार करायचंय. आता वाजले 3 म्हणजे आपल्याकडे साधारणतः 7 तास आहेत. मग झोपेचा काय. आता नाही झोपायचं. आता झोपायचं नाही. आता नाश्ता करून घरी जाऊन. अच्छा जबरदस्त. आता हे पूर्ण झाल्यावरतीच सगळी मंडळी आहेत. पंकज आहे. आकाश आहे. आकाशला आपण बऱ्याच व्हिडिओमध्ये बघितलं असेल. मालवणचा आपला मासेमारीचा व्हिडिओ असेल. तसंच मागच्या वर्षीची पूजा आणि बऱ्याच व्हिडिओमध्ये तो मदतीला असायचा. आदित्य आहे. पंकज आला आहे खास कांजूरवरनं. आणि ही सगळी मंडळी Thank you.